राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से भाजपा के सांसद सुधांशु त्रिवेदी के खिलाफ आंदोलन किया गया मंगलवार को भाजपा और शिवसेना की ओर से आयोजित वीर सावरकर गौरव यात्रा का समापन नागपुर में हुआ इस कार्यक्रम में भाजपा के सांसद सुधांशु त्रिवेदी उपस्थित थे लेकिन कुछ दिन पहले ही सुधांशु त्रिवेदी एक वक्तव्य में छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करते हुए पाए गए ऐसा आरोप राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने लगाया है और इसी वक्तव्य को लेकर बुधवार को शहर के वैरायटी चौक पर राष्ट्रवादी की ओर से आंदोलन किया गया खासदार जी भाजपचे प्रवक्ते आपले महापुरुष आदरणीय शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की औरंगाजेबाला महाराजांनी बरेचदा माफी मागितली ह्या सुधांशु महाराजाला शिवाजी महाराज महा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज हे आजपर्यंत कळलेले नाही त्यांच्याबद्दल तो असा बोलला त्याच्यासाठी आम्ही आज आ, इथे त्यांच्या सुधांशू ज्या त्रिवेदीच्या विरोधात आम्ही निर्देशन करत आहे पण तोच सुधांशू त्रिवेदी ह्या भाजपच्या म्हणण्यावर आदरणीय विनायक दादो दामोदरराव स सावरकर यांच्या गौरवयात्रेसाठी येतो एकीकडे गौरवयात्रेमध्ये सामील होतो आणि दुसरीकडे आपल्या देशाचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करतो अशा विरोधात आम्ही नारे निर्देशने करत आहे आज हे जे भडकलेले नागपूर शहरची जनता आहेत कार्यकर्ते आहेत हे त्यांना जुळ्याचा त्यांना वर्षाव करत आहेत न्यूज लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक रिपोर्ट